नमस्कार, बातमी आहे सोलापूरहून. विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीनं काय राजकारण कधी घडेल काही सांगता येत नाही. तर अशीच घटना घडली आहे सोलापूरमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेला इच्छुक असलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुलाखती घेतल्या. या मुलाखती राष्ट्रवादी भवनमध्ये सुरू असताना अचानक त्या ठिकाणी काँग्रेसच्या आमदार प्रणितीताई शिंदे आल्या. प्रणितीताई त्या ठिकाणी येताच उपस्थित असलेल्या सर्वांच्याच भुवया उंचावल्या. राजकारण कधी काय होईल याचा नेम नाही. राज्यात सुरू असलेल्या वेगवेगळ्या घटना घडामोडींमुळे ते सिद्धही वेळोवेळी होत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे एकमेकांचे मित्रपक्ष आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार शिंदे यांच्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांना मताधिक्य मिळालंय. त्यामुळे त्या मतदारसंघातून आपण निवडणूक लढवावी की नको या द्विधा मनस्थितीत आमदार शिंदे आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा मोहोळ विधानसभा मतदारसंघातून होतीये. आणि याच पार्श्वभूमीवरती मोहोळ विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना 15,000 मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे आमदार शिंदेही याच मतदारसंघातनं इच्छुक असल्याची चर्चा जोरदार आहे. याविषयीची माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही माजी आमदार राजन पाटील यांची भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे. त्यातच काल अजित पवार यांच्या भेटीसाठी आमदार शिंदे आल्या आणि मोहोळ विधानसभेच्या उमेदवार होतील अशा अनेक लोक चर्चा करतात. पण त्या कोणत्या पक्षाकडून लढतील यासाठी अजून निर्णय झालेला नाही. याबाबत प्रणिती ताई शिंदे यांच्याशी बातचीत केली असता त्या म्हणाल्या की केवळ सदिच्छा भेट आहे, या ठिकाणी दुसरी कोणतीही चर्चा झाली नाही. आधी अजित दादांचा केवळ सत्कार करण्यासाठीच मी इथे आले आहे, असं प्रणिती ताई शिंदे म्हणाल्या. ब्युरो रिपोर्ट, तिचा सागर.